अतिवृष्टीचा फटका बसलेल्या ठिकाणी तुम्ही जातात, ग्रामस्थांचं म्हणणं ऐकतात. आतापर्यंत तुम्हाला काय आढळलं आहे, मदत मिळाली आहे का, यांच्यापर्यंत पोहोचली आहे का? असं नाही आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की ही आपत्ती आहे, मोठी आहे, आणि अजूनही एक सुदैवाने आज ऊन पडलेलं आहे. अन्यथा तसा 22 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा किंवा धोक्याचा इशारा हा दिला गेलेला आहे. मी पुन्हा एकदा म्हणेन की सुदैवाने आज उघडी पाये ऊन पडलेलं आहे. आत्ता मात्र आम्ही ह्या सर्व जनतेला एक दिलासा देतो आहे की तुम्ही काळजी करू नका. महत्त्वाचा मुद्दा असा की प्राणहानी होता कामा नये, हा एक महत्त्वाचा भाग आहे. अतिवृष्टी आता होऊ नये अशी प्रार्थना माझी आहेच, परंतु जर का पाऊस आला तर प्राणहानी होता कामा नये. जी काय मदत करायची ती मदत करायला सरकार कुठेही मागे राहणार नाही, अजिबात राहणार नाही. सगळीकडे पंचनामे सुरू आहेत, सगळी माहिती येते आहे, आणि ही माहिती नुसती आम्ही घेत नाही बसणार, माहितीचा अभ्यास नाही करत बसणार आम्ही. ज्या क्षणी आमच्याकडे येईल तशी आम्ही आता मदतीला सुरुवात पण केलेली आहे. एक नक्की की अजूनही तुमचा जो प्रश्न होता की मदत झालेली आहे का, मदत पूर्ण झालेली नाही, नक्कीच नाही आहे. तिला आता सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे कोणालाही आम्ही वाऱ्यावरती सोडणार नाही. आणि गरज पडली तर जसं काल शरद पवार साहेब म्हणाले त्याप्रमाणे माननीय पंतप्रधान सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत. या ठिकाणी की नुकसान भरपाई मिळेल परंतु जीवित हानी स्वतःची करू नका, या संदर्भात शेतकऱ्यांना काय दिलासा द्याल? कारण एकच आहे की आता तुम्ही बघितलं की काही ठिकाणी पुराचा लोंढा, पाण्याचा लोंढा आल्यानंतर अनपेक्षित तो लोंढा आला आणि त्याच्यामध्ये मग मनुष्याची प्राणहानी झालेली आहे, प्राण्यांची झालेली आहे. तर आता ही पूररेषा 70 सालानंतर एवढं पाणी सगळं चढलं होतं, तर तो धोका लक्षात घेतल्यानंतर पुनर्वसन जे काही करायचं असेल तर ती पूररेषा लक्षात घेऊन पुन्हा असं जर का पाणी पाऊस पडला तर जीवितहानी होता कामा नये. आता सुद्धा जर का मी पुन्हा सांगतो की आता ऊन पडलेलं आहे, अतिवृष्टीचा इशारा हा साधारणतः 22-24 तारखेपर्यंत दिला गेलेला होता, अजून तो आहे. आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की सुरक्षित स्थळी राहा, आता सुद्धा गाफील राहू नका. पाऊस येऊ नये, येणार नाही, पण पहिला जीव वाचल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. विरोधी पक्षही दौरा करतो आहे जिथे अतिवृष्टीचा फटका बसला. विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की तितकी यंत्रणा राबत नाही, शेवटी केंद्राकडेच मदत मागावी लागते, पण कर्तव्य हे राज्य सरकारचं आहे. केंद्राकडनं मदत मागावी लागते याचं कारण केंद्राने जर राज्याचं येणं वेळेवरती दिलं, मला याच्यात काही राजकारण आणायचं नाही, पण जे राज्याचं येणं केंद्राकडनं बाकी आहे ते जर काही वेळेवर देत गेले, दिलं गेलं, तर केंद्राकडे हात पसरण्याची वेळ येता कामा नये. परंतु इकडे केंद्र आणि राज्य असा दुजा भाव निदान विरोधी पक्षांतरी करता कामा नये, कारण कोणी एकेकाळी ते सुद्धा या राज्यावरती राज्य करत होते. पवार साहेब म्हटले सर कर्ज काढण्याची गरज पडली तर काढावं लागेल, तुमच्याशी बोलतो म्हणले. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता काही देणार नाही, कारण सगळेजण आम्ही एकत्र आहोत. जे करणं योग्य असेल आणि जे जे करता येणं शक्य असेल ते सगळं करू. मात्र आम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या राज्याच्या जनतेला, खास करून आपत्तीग्रस्त जे आहेत, त्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही.